संपूर्ण जग हे सध्या अपग्रेडेड टेक्नॉलॉजीकडे वाटचाल करते. फायदा होत असल्यानं आपलीसुद्धा डिपेंडन्सी या टेक्नॉलॉजीवर जास्त वाढली आहे. त्यात ए आय तर आजकाल मोठं ट्रेंड होतं आहे, पण टेक्नॉलॉजी जशी फायद्याची तशी तोट्यातसुद्धा आणते. म्हणजेच काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह फोटो बनवल्याप्रकरणी गुगलच्या जेमिनी या ए आय टूलवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती, ज्यात आत्तासुद्धा मायक्रोसॉफ्टलासुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या को पायलट या ए आय टूलनं असं काहीतरी केलं आहे की त्यामुळे कंपनी गोतात येऊ शकते. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मायक्रोसॉफ्टच्या को पायलट या ए आय टूलला कार अपघाताचे फोटो बनवण्याची कमांड दिली गेली होती. मात्र यामध्ये अपघात झालेल्या कारसोबतच महिलांचे आक्षेपार्ह फोटोही तयार केले गेले, त्यामुळे मायक्रोसॉफ्टचं को पायलट हे ए आय टूल वादाच्या भोरात सापडलं. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्टच्याच एका डिझायनरने ही बाब उघडकीस आणली आहे. शेन जोन्स असं या डिझायनरचं नाव आहे. त्यांनी कंपनी बोर्डाला एक पत्र लिहून या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. जोन्स यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवर याबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्ट शेअर करताना म्हटलं, हिंसक किंवा सेक्शुअल फोटो बनवण्यापासून रोखणारी सुरक्षा व्यवस्था कंपनीच्या ए आय टूलमध्ये उपलब्ध नाही. हा मुद्दा वारंवार पुढे आणून देखील कंपनीने याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलली नाही, असं जोन्स यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. आता गुगलनं ज्याप्रमाणे जेमिनीमधील इमेज जनरेशन फीचर काही काळासाठी थांबवलं आहे, त्याचप्रमाणे कोपायलटमधील फीचर देखील थांबवण्याची मागणी जोन्स यांनी केली. याबाबत त्यांनी फेडरल ट्रेड कमिशन आणि मायक्रोसॉफ्ट बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांना खुलं पत्र लिहिले. कोपायलटच्या धोक्यांविषयी माहिती असूनही कंपनी मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात आणि प्रचार करत आहेत. आपल्या ग्राहकांना कंपनी धोक्यांविषयी माहिती देत नाही, असा आरोप देखील जोन्स यांनी केला आहे. जोन्स यांनी सांगितलं की केवळ महिलांचेच नाही तर लहान मुलांचेही आक्षेपार्ह फोटो हे ए आय टूल बनवत आहे. टीनेजर्स 420 पार्टी अशी कमांड या टूलला दिली असता अल्पवयीन मुलं दारू पिताना किंवा नशा करताना दिसणारा फोटो ए आय टूल जनरेट करत आहे. त्यामुळे आता गुगलने जशी जेमिनीवर लगेच ॲक्शन घेतली होती, तसंच मायक्रोसॉफ्ट आता काय करणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. तरी या संपूर्ण ए आय टेक्नॉलॉजीविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.